आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांचंही निधन झालंय. दीर्घ आजारामुळे वयाच्या 59व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र पाटणी हे वाशिममधील कारंजा विधानसभेचे आमदार होते. राजेंद्र पाटणी यांचंही दीर्घ आजारामुळे निधन झालेलं आहे. वयाच्या 59व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. फडणवीसांचं ट्विट आपण पाहूयात. विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचं आज निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील अशी आम्हाला आशा होती, पण आज त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपनं गमावलाय. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचं निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ओम शांती.